हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, ही सुंदर भाज्याची टोपली भाजीची बघितल्याबरोबर तुम्हाला यातल्या भाज्या कराव्याशा वाटतील आणि खावेशे वाटेल, गाजर वगैरे. एवढी सुंदर ही टोपली आहे. यात वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या भाज्या आहे. अगदी पातीचा कांदा काय किंवा लसूण काय, भेंडी, लिंबू, सिमला मिरची, बटाटा, गाजर, वांग आणि हे पत्ताकोबी बघा किती सुंदर आहे. पालक, मिरची, टोमॅटो. आणि आपण आज या भागात सगळ्यात हे बीट कसं करायचं हे बघणार आहे. तर असं सुंदरसं बीट आपल्याला या भाजीच्या टोपलीत पाहूनच करावंसं आणि खावंसं वाटेल. अगदी सोपं आहे आणि आपण ही पूर्ण टोपलीच्या टोपली अशी गिफ्ट म्हणून कोणाला देऊ शकतो. एखाद्या शाळेत मुलांना जेव्हा इंट्रोडक्शन म्हणून असते तेव्हा त्यांना फळांची भाज्यांची इंट्रोडक्शन करण्यासाठी हे बेस्ट आहे. अगदी चैत्र गौरी पुढे तुम्ही हळदी कुंकवाला सजावट म्हणून हे याचा वापर करू शकता. तर असे वेगवेगळे याचे उपयोग आहेत. आपण त्यात या भागात बीट कसं बनवायचं हे बघणार आहे. बीटरूट करण्यासाठी हे दोन रंग घेतले आहेत आपण. हा थोडा चमकीचा आहे पण खरं चमकीचा नको होता, पण आता हा रंग मॅच होतो बीटरूटला म्हणून घेतला आहे आपण. आता सुरुवात करणार आहे आपण मॅजिक लूपमध्ये चार सिंगल क्रोशे करून. तर मॅजिक लूप आपण दोऱ्याचा वेढा घेऊन बोटाभोवती तयार केलं, एक टाका काढला, एक चेन करा आणि चार सिंगल क्रोशे करा. पहिली एक चेन केली आणि लूपमध्ये सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोनाचा एक, हा पहिला सिंगल क्रोशे झाला. दोन, तीन आणि चार, चार सिंगल क्रोशे केले. हा दोरा ओढून लूप बंद करून घ्या, पण स्लिप स्टिच करून आपण रिंग क्लोज नाही करू, तसंच राहू देऊ, स्पायरलमध्येच विणायचं आहे आपल्याला. आता आपल्याला या चार टाक्यात काय करायचं आहे की पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, पुढच्यात दोन, परत एक आणि पुढच्यात दोन, असे चाराचे आपल्याला सहा करायचे आहेत. तर पहिल्या टाक्यात मी एक सिंगल क्रोशे करत आहे, पहिला सिंगल क्रोशे. आणि पहिला सिंगल क्रोशे झाला की खुणेसाठी आपण एक मार्कर लावून ठेवायचा तिथे, कारण आपल्याला ओळखू आलं पाहिजे कुठे राऊंड संपतो हे. आता पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. तिसऱ्या टाक्यात एक पुन्हा सिंगल क्रोशे आणि चौथ्यात परत दोन सिंगल क्रोशे, शेवटच्या टाक्यात परत दोन. असं करत दोन टाके वाढले आपले, म्हणजे आपले टाके झाले आता सहा. आता परत पहिला टाका आला, हा राऊंड काय करणार आपण, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, सहाचे सहाच राहतील आपले. परत हा पहिला टाका आहे आपला, पहिला सिंगल क्रोशे, तो झाला की मार्कर परत लावून घ्यायचं. आता उरलेल्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, दोन, सहा टाके आहेत तर सहा सिंगल क्रोशे येतील आपले, सहा सिंगल क्रोशे झाले आपले प्रत्येक टाक्यात एक एक. आता पुन्हा मार्कर काढू आणि पुढच्या राऊंडला सहाचे नऊ करणार आहे आपण सिंगल क्रोशे. म्हणजे काय करायचं आहे, तर एका टाक्यात एक सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात दोन. जसा तो राऊंड केला होता चाराचे सहा करताना तसंच. तर आपण पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे केला, मार्कर लावलं इथे, पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करायचे. या टाक्यात दोन, थोडं लहान असताना जरा टाके दिसत नाही बरोबर, तर काळजीपूर्वक करायचं. पुढच्या टाक्यात पुन्हा एक, म्हणजे राऊंड झाला की आपले सहाचे टाके किती होतील, नऊ. यात परत दोन, एक आणि दोन. आणि आता दोनच टाक्यात पुन्हा पुन्हा पहिल्यात एक आणि शेवटच्यात दोन, एक आणि दोन. तर असे आपले नऊ टाके झाले. आता पुढचा राऊंड काय आहे आपला की परत नऊचे आपल्याला बारा करायचे आहेत. म्हणजे दोन टाक्यात आपण एक एक सिंगल क्रोशे करू आणि पुढच्या टाक्यात दोन करू. तर दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. एक हा पहिला आहे म्हणून मार्कर लावला इथे, आणि पुढच्या टाक्यात पुन्हा एक, म्हणजे दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आणि त्याच्या पुढच्या टाक्यात दोन करायचे. आता एक, दोन, परत पुढच्या दोन टाक्यात एक एक, एक, दोन आणि याच्या पुढच्या टाक्यात दोन. असंच आणखीन एकदा करावं लागेल, म्हणजे बारा टाके होतील आपले.
यात एक आणि पुढच्यात दोन. पाच राऊंड झाले आहेत आपले आणि टाके झाले आहेत 12. आता मार्कर काढला मी परत सहाव्या राऊंड मध्ये परत काय करणार आपण 12 चे 18 टाके करायचे आपल्याला. तर पहिल्या याच्यात एक सिंगल क्रोशे केला, पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करू, परत एक परत दोन असे आपण पूर्ण राऊंड करणार आहे. एक त्याच टाक्यात हा दुसरा, पुन्हा पुढच्या टाक्यात एक आणि त्याच्या पुढच्या टाक्यात दोन, असा पूर्ण राऊंड करून घ्या. राऊंड झाला की आपले टाके होणार आहेत 18. एका टाक्यात एक, पुढच्या टाक्यात दोन, सहा राऊंड झाले आहेत आपले, टाके झाले आहेत 18. आता सातव्या राऊंड मध्ये आपण 18 चे 24 करणार आहे, तर त्यासाठी काय करणार, दोन टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करा आणि पुढच्या टाक्यात दोन. तर पहिल्या टाक्यात सुई घातली मी, एक सिंगल क्रोशे केला, हा पहिला आहे, इथे मार्कर लावून ठेवू आपण. पुढच्या टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे, एक आणि दोन, म्हणजे दोन टाक्यांमध्ये एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन. दोन टाक्यात एक एक झाला, आता पुढच्या टाक्यात इथे दोन करायचे, म्हणजे 18 चे आपल्या किती होतील आता 24. परत दोन टाक्यांमध्ये एक एक, एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन. तर असा हा राऊंड पूर्ण करा. आपला हा 8वा राऊंड झाला आणि कसा केला होता हा आपण, की दोन टाक्यात एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन असं करत आपले टाके झाले होते 24. सॉरी 7वा राऊंड आहे, 8वा नाही. दोन टाक्यात एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन असे 24 टाके झाले आपले. आता 8व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचंय, की तीन टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन. तर मार्कर काढला मी, पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, दुसऱ्याही टाक्यात एक, हा 8वा रो सुरू आहे आपला. तिसऱ्याही टाक्यात एक, तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन, असा हा राऊंड पूर्ण करा. तीन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन. तर असं केलं की राऊंड नंतर आपले टाके होणार आहेत 30. 24 आहेत आता, तर त्याचे 30 होतील. तीन टाक्यात एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन असा राऊंड केला आपण आणि आपले टाके झाले आहेत आता 30. आता आपला पुढचा राऊंड आहे चार टाक्यात एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन, आपला 9वा राऊंड आणि टाके होतील नंतर 36. तर आपण पहिल्या टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे करू, मार्कर लाव, चार टाक्यात एक एक करायचंय. एक झालाय आपला आता, दुसऱ्या टाक्यात, तिसऱ्या आणि चौथ्या, चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन. परत तसंच करायचं, चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन, असा राऊंड पूर्ण करा. राऊंड झाला की आपले टाके होणार आहेत 36. आपले 9 राऊंड झालेले आहेत आणि आपले टाके झालेले आहेत 36. आता 10वा राऊंड आपण असं करणार आहे की 5 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि 6व्या टाक्यामध्ये दोन. तर हे दोन करून झाले आपले सिंगल क्रोशे. पहिल्यात पिन लावून ठेवली मी, तीन चार पाच, पाच टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि 6व्या टाक्यात दोन, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. परत 5 टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे, 6व्यात दोन, असा पूर्ण राऊंड करा, म्हणजे आपले टाके होणार आहे या राऊंड नंतर 42. तर हा राऊंड पूर्ण करा. असा 42 टाके झालेले आपल्या, 10वी ओळ पूर्ण झाली ही. आणि आता आपल्याला काय करायचंय, 6 ओळी अशा करायच्या आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे फक्त. तर परत मी मार्कर काढला, पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे केलाय, इथे पुन्हा मार्कर लावून घेऊ आणि आता प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे 42 आहेत टाके तर 42च राहतील आणि आपल्याला अशा 6 ओळी करायच्या आहेत. तर या 6 ओळी करून घ्या पूर्ण, म्हणजे 11 ते 16 या 6 ओळी आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा करणार आहे. आपल्या 11 ते 15 या ओळी झालेल्या आहेत आणि या सगळ्या ओळीत आपण काय केलं, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि त्यामुळे 42 ते 42च टाके आहेत आपले. आता इथून आपल्याला टाके कमी करायचे. तर कमी करायसाठी पुढच्या ओळीत काय करणार आहे आपण, की 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 16वी ओळ आपली, आणि पुढचे दोन एकत्र,
तर आपण हा पहिला टाक्यातला सिंगल क्रोशे केला, दोन तीन चार आणि पाच, पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाल्यावर पुढचे दोन टाक्यातला सिंगल क्रोशे एकत्र विणायचा, टू एस सी टॉप। तर कसं बघा, एकदा सुई घालून एक टाका काढला, पुढच्याही टाक्यात सुई घालून एक टाका काढला, दोन टाके झाले सुईवर, तीन आहेत, आधीचा एक होता, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला, टू एस सी टॉक झाला। पुन्हा पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, एक दोन तीन चार आणि पाच, पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाल्यावर पुढचे दोन एकत्र, एकत्र कसे विणायचे परत एकदा बघा, पुढच्या टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला, पुढच्याही टाक्यातून एक टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून बंद केला। आता हे असं रिपीट करा म्हणजे सहा टाके तुमचे कमी होतील आणि आपले टाके उरतील मग 36। सोळाव्या राऊंडचे शेवटचे टाके सुरू आहे आपले। पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला मी, हा शेवटचा दोनाचा एक, सोळावा राऊंड झाला। आता आपले टाके आहेत 36। सतरावा राऊंड आपल्याला असं करायचं आता की चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक, तर एक दोन, दोन टाक्यात झाल्यावर पुन्हा मार्कर लावून दिला पहिल्या टाक्यात, तीन आणि चार, चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला, पुढचे दोन एकत्र, तर पुढच्या टाक्यातून दोरा काढला, त्याच्या पुढच्याही टाक्यातून काढला आणि मग दोनाचा एक केला। पुन्हा चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, दोनाचा एक, तर असा हा राऊंड पूर्ण करा। या राऊंड नंतर टाके होतील आपले 30। सतरावा राऊंड झाला आपला, चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक। आता हा अठरावा राऊंड करायचा आहे, तर यात काय करणार आहे आपण, तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक। तर मार्कर काढला मी, पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, दोन आणि तीन, तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला, पहिल्या टाक्यात पुन्हा मार्कर लावून दिलं आणि मग दोनाचा एक, नेहमीप्रमाणेच दोन टाक्यातून दोन टाके काढले आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला। आता हा राऊंड असा पूर्ण करा की तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक। तर आपले हा राऊंड झाला की टाके असतील 24। तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, पुढचं दोनाचा एक, अठरावा राऊंड झालाय आपला, तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक असा, आणि आपले टाके आहेत आता 24। आता दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक असा राऊंड करायचा आहे आपला 19वा। तर एक आणि दोन, दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केले, पहिल्या टाक्यात पुन्हा मार्कर लावून दिला आणि मग दोनाचा एक, परत दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, दोनाचा एक, असा हा 19वा राऊंड करा। हा राऊंड झाला की आपले टाके असणार आहेत 18। 19 ओळी झाल्यात आपल्या आणि 18 टाके झालेले आहेत असा आकार आलाय। पहा आता आपण काय करू, याच्यात फिल करून घेऊ आधी, फायबर स्टफ जे आहे ते फिल कर, फायबर फिल करून घेऊ। दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक अशी आपण ओळ केली आणि 18 टाके झाले आपले। त्यानंतर आपण हे स्टफिंग करून घेतलं। आता पुढचा रो आपल्याला काय करायचा आहे की एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक। बघा आपण पाच पासून आलो, पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, दोनाचा एक, मग चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, दोनाचा एक, मग तीन टाक्यात, मग दोन आणि आता एक। तर एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोनाचा एक, तर हा पहिला सिंगल क्रोशे केला आपण, सॉरी मार्कर लावून घेऊ आपण पहिल्या याच्यात आणि मग टू एस सी टॉक म्हणजे दोनाचा एक। इथे बोट असू द्या घातलेलं म्हणजे फायबर मध्ये येणार नाही आपल्या, दोन टाक्यांमध्ये सुई घालून टाके काढले, दोनाचा एक केला। पुन्हा एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग दोन टाक्याचा एकत्र विणायचा।
आता हा ही ओळ झाली की हा राऊंड झाला की आपले टाके किती असणार आहेत 12. एका टाक्यात एक सिंगल क्रोशे करत आहे आपण आणि पुढचे दोन सिंगल क्रोशे एकत्र असं पूर्ण राऊंड करा. 12 टाके होतील आपले. 20वी ओळ झाली आपली. 12 टाके येतात आता स्वीवर आपलं पहिल्या शेवटच्या ओळीत. आणि पुन्हा आपण थोडस स्टफिंग करायचं असलं तर करून घ्या. आणि आता या 12 आपल्याला 6 करायचे 2SC टॉगनी. त्यामुळे आता आपल्याला नंतर स्टफिंग करायला स्कोप राहणार नाही कारण हे छिद्र फार लहान होऊन जाईल. तर आपण आता एकदम 2SC टॉग करू. दोन दोन सिंगल क्रोशे एकत्र करायचे आणि हा राऊंड झाला की आपले टाके किती असणार फक्त 6. तर हा राऊंड आपण पूर्ण करू. आता मार्कर काढलं मी. पहिले दोन टाके एकत्र विणा. एक पुढच्याही टाक्यातून काढलं आणि हे दोनाचा एक केला. पुढच्या दोन टाक्यातही तसंच परत हा विणलेला आहे पहा नीट बघायचं. एक त्याच्या पुढचा आणि दोनाचा एक. हे दोन झाले. असं 6 वेळा करावं लागेल. दोनाचा एक दोनाचा एक म्हणजे आपले 12 टाके आहेत त्याचे बरोबर 6 उरतील. परत तीनदा झालं. आणखीन तीनदा करून घ्या. आता आपण हा चांगला 6 इंच दोरा कापून घ्या आणि टॅपेस्ट्री निडलमध्ये घालून हे बंद करून घ्या छिद्र. टॅपेस्ट्री निडल घातली आहेत आपण आणि एक तर असं सगळ्या टाक्यांना ओढून घ्या बरोबर सगळ्या टाक्यांमधून घालून. अशा पद्धतीने आपण याला पूर्ण बंद करून घेतला. हा दोरा आता परत असाच कुठेतरी खाली काढून घ्या. आणि कापून घ्या. आता आपण याचे पानं कसे करायचे ते बघू. तर हे बीटरूट तर आपलं छान तयार झालंय बघा. सुंदर आकार आलाय त्याचा. आता पानं कसे करायचे ते बघू आपण. या बीटरूटची जर आपल्याला खाली अशी एक ती शेंडी असते पाहा तशी जर करायचं असेल टोक केलं नाही तरी चालतं. अर्थात करायचं असेल तर मी असं इथे एक सुई घालून कमी नंबरची सुई घेतली पण 1.75 सुई घेतली आहे. आणि आता इथे आपल्याला चेन करायचे 6. 1 2 हा दोरा हाईड करत आहे आपण. 3 4 5 6 आणखीन आपण हा दोरा हाईड करू. थोडा हा हाईड होईस तो अजून एखादी चेन करा 7. आता आपण 7 चेन झाल्या. हा हाईड झालाय दोरा. हा दोरा कापून घ्या इथे. आणि आता आणखीन 2-3 चेन करा. 7 तशा आणि 3 आणखीन पुढे केल्या. 10 चेन झाले एकूण. आता याची गाठ मारा आणि हे टोक जे आहे ते आपण डिंक लावून किंवा फायबर फेविकॉल लावून चिकटवून द्या. त्याचं करण्यासाठी आपण पुन्हा हे दोन रंग घेऊ. आता सुरुवात याच रंगाने करू आपण. दुहेरी दोरा घेऊ असा. स्लिप नॉट करा एक आणि या स्लिप नॉट करून दुहेरी दोऱ्यांनीच 12 चेन करून घ्या. या 12 चेन करून झाल्यात आपल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तर आपण हा दोरा कापून घेऊ आता. आणि इथे शेवटच्या चेन मध्ये आपल्याला हिरवा दोरा जोडायचा आहे. तर हा राणी कलरचा दोरा कापून घेतला मी आणि हिरव्या दोऱ्याचा स्लिप नॉट करून आपण पहिल्या टाक्यात जोडून घेऊ. पहिल्या चेन मध्ये स्लिप नॉट जोडून घेतली. आता हे 12 चेन आहेत म्हणजे आपण दुसऱ्या टाक्यापासून सुरुवात करू. पहिल्या टाक्यात सॉरी दुसऱ्याने पहिल्या टाक्यापासून. तर पहिल्या टाक्यात आपण एक स्लिप स्टिच केली. दुसऱ्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे.
तिसऱ्या टाक्यात हाफ डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं तीनाचा एक, चौथ्या टाक्यात डबल क्रोशे एक आणि त्याच टाक्यात दुसरा, चौथ्या टाक्यात दोन डबल क्रोशे केले आपण, पाचव्या टाक्यात पुन्हा एक हाफ डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करणार, परत हाफ डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा, असा गोलगोलच आकार वळणाराच आकार असतो त्याचा। आता त्याच्या पुढच्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे, पुन्हा पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि या कॉर्नरच्या टाक्यात पुन्हा सात कॉर्नरचा आहे की अजून एक नाही कॉर्नरचाच आहे, तर कॉर्नरच्या टाक्यात पाच डबल क्रोशे। एक या एकाच टाक्यात आपल्याला पाच डबल क्रोशे करायचे, वाटलं तर आपण जास्तही करू मग जर पूर्ण भरल्यासारखं नाही वाटलं तर। तीन चार जास्त करावं लागतील, सात करू आपण, पाच सहा आणि सात, शेवटच्या याच्यात सात डबल क्रोशे केले, मग हाफ डबल क्रोशे करा एक पुढच्या टाक्यात, जाता आता हा दोरा हाईड करतोय आपण, मग एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात, दोन डबल क्रोशे एकाच टाक्यात, एकाच टाक्यात दोन डबल क्रोशे केले, परत हाफ डबल क्रोशे डबल क्रोशे केला मी, नंतर पुन्हा एक सिंगल क्रोशे, पुन्हा हाफ डबल क्रोशे, अर्थात आता याचं तुम्ही थोडं कमी जास्तही केलं तरी चालणार आहे। आता पाहिथ्या फार राणी कलरचा दोरा दिसतोय आपला, ओढून घ्या मागे किंवा एक हाफ डबल क्रोशे आणखीन करा, त्याचं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे, त्यामुळे तुम्ही कमी जास्त हाफ डबल क्रोशे सिंगल क्रोशे करू शकता असे। आता पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे, त्याच टाक्यात आणखीन एक डबल क्रोशे, नंतर एक हाफ डबल क्रोशे सिंगल क्रोशे आणि स्लिप स्टिच। तर असं हे पान केलं आपण, असंच टाईपचं आणखीन एक पान करा, थोडं मोठं करू हवं तर आपण ते 16 टाक्यांचं करू किंवा एवढे केलं तर चालेल, आणि मग दोन्ही पानं या बीटला असे वर्ण आपण जोडून घेणार आहे। तर आपण एक आणखीन पान करू, असंच सेम असंच करू आपण। आता हे दोन्ही पानं मी इथे असे शिवून घेते आधी, आणि मग हे दोरे आपण याच्या आतच हाईड करून टाकू। तर टॅपेस्ट्री निडलनी फक्त हे दोन पानांची टोकं फक्त अशी वरच्या बाजूला शिवून घ्या की आपला हा बीट तयार झाला। गाठ मारून शिवलं इथे की मग हा दोरा आपण असा पाठीमागे कुठेतरी हाईड करून टाकू, नंतर हाई सुईत होऊन असाच आत घाला आणि हिरवे दोरे सुद्धा सुईत होऊन असेच आत घालून टाका, असंच दुसरं पान शिवा। बघा मित्रांनो, आपलं हे सुंदर असं बीटरूट तयार झालंय, किती सुंदर दिसतंय बघा। तर अशा आपल्या फळाच्या आपल्या भाजीच्या टोपलीतल्या एक एक भाज्या सुंदरशा तयार होत आहे। मला वाटतं खूप आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ करायला, आपण नक्की करा हे बीटरूट, आणि आवडलं असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, कॉमेंट लिहायला विसरू नका बरं, मी आपल्या कॉमेंटची नेहमीच वाट बघत असते। बेल सारखं बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।